सो लास्ट टाइम आपण इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल बघितलेलं होतं आणि इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल मधला एक इम्पॉर्टंट लॉ दॅट इज लेमिस थेरम आपण बघितलेला होता. आता लेमिस थेरमचा आणखी एक ऍप्लिकेशन बघूया. ऍज शोन इन द फिगर टेन्शन इन द हॉरिझॉन्टल कॉर्ड इज 30 न्यूटन. म्हणजे अशा प्रकारे काय आहे, तिथं एक नंबर ऑफ कॉर्ड आहेत, एक हॉरिझॉन्टल कॉर्ड आहे, एक इन्क्लाइन कॉर्ड आहे this is the horizontal cord after that there is a inclined cord and there is a weight attached to this cord so diagram is like this so this angle with vertical is given as 30 degree and tension in the horizontal cord is given as 30 newton. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, वेट डब्ल्यू अँड टेन्शन इन द स्ट्रिंग ओ ए. सो दिस इज पॉइंट ओ, दिस इज पॉइंट ए. तर ओ ए मधलं टेन्शन काढायचं आहे आणि त्याचबरोबर इथं जे वेट डब्ल्यू असणार आहे ते डब्ल्यू काढायचं आहे. आता सगळे अँगल अगोदर लिहूया. या साईडचा टोटल अँगल किती होणार बघा, या साईडला टोटल अँगल 90 + 30 दॅट इज 120 डिग्री. या साईडचा टोटल अँगल किती होणार आहे, 90 डिग्री. या साईडचा टोटल अँगल किती होणार मग आता, 150 डिग्री. बरोबर आहे ना, कारण 120 + 90 म्हणजे 210 होणार अँड 360 - 210 दॅट इज 150 डिग्री. ओके, आता लेमिस थेरम अप्लाय करूया. लेमिस थेरम नुसार काय होणार, 30 ÷ sin of 150 इज इक्वल टू t / sin of 90. ओके, इज इक्वल टू w / काय येणार आहे, sin of 120 येणार आहे. हे मी असं लिहू शकतो, 30 ÷ sin of 30. हे बघा, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की अँगल ज्यावेळी 90 डिग्री पेक्षा जास्त असतो त्यावेळी काय करायचं, 180 मधून तो अँगल मायनस करायचा. दॅट इज व्हेरी सिम्पल. आणि साईनचं साईनच ठेवायचं. साईन 150 म्हणजे 180 - 150 केलं तर 30 येणार. सो साईन 30 हे काय, t / 1 डायरेक्टली लिहू शकतो. अँड हिअर w / sin 120 म्हणजे किती येणार, साईन 60 येणार. ओके, आता टेन्शन काढायचं असेल तर पहिल्या दोन टर्म इक्वेट करूया. 30 ÷ sin 30 म्हणजे 1/2 इज इक्वल टू टेन्शन. सो देअर फोर टेन्शन इज इक्वल टू काय येणार आहे, 60 न्यूटन येणार. आणि फर्स्ट आणि थर्ड टर्म जर इक्वेट केली तर काय होणार आहे, 30 ÷ 1/2 इज इक्वल टू w / √3/2 म्हणजे 2 कॅन्सल होईल अँड डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार आहे, देअर फोर डब्ल्यू इज इक्वल टू 30 √3 न्यूटन येणार. या पद्धतीनं सोल्युशन येईल. ओके, सो वेट येणार आहे 30 √3 आणि टेन्शन येणार आहे 30. व्हेरी सिम्पल. एनी डाऊट इन दिस केस, याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, वन मोर क्वेश्चन. लेमिस थेरमचे असे आणखी भरपूर क्वेश्चन आहेत, ते आपण सॉल्व्ह करू शकतो. सपोज डायग्राम इज गिव्हन लाईक दिस.
So this is the diagram. In this diagram, here a block of 10 kg is attached. Okay, here there is an angle of 60 degree, and here there is an angle of 30 degree. Okay, these are the two strings which are attached to a rigid support like this. So this is the question. So automatically this angle will be 90 degree. कारण ट्रायंगल चे तीन अँगल चे सम काय असते 180 डिग्री असते. इथे ब्लॉक 10 केजी चा अटॅच केलाय, तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, टेन्शन टी टू इज, टी टू म्हणजे इथलं टेन्शन काढायला सांगितलंय, टेन्शन टी टू फक्त काढायला सांगितलंय. आता सगळे अँगल काढावे लागतील. इथून मी एक हॉरिझॉन्टल लाईन जर ड्रॉ केली, आता टी टू टेन्शन काढण्यासाठी आपल्याला फक्त टी टू च्या अपोजिटचा अँगल पाहिजे. हा अँगल 30 असेल तर इथला अँगल देखील 30 येणार. हा अँगल किती आहे, 90 डिग्रीज आहे, त्याच्यामुळे हा टोटल अँगल जो येणार आहे तो 120 डिग्री येणार. आणि लेमिस थेरम नुसार काय येणार आहे, टी टू डिवाइडेड बाय साइन 120 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, हे 10 केजी आहे ना, म्हणजे 10 केजी म्हणजे काय होणार, 100 न्यूटन येणार, म्हणजे डाऊनवर्ड फोर्स किती येणार या पॉइंटला, 100 न्यूटन. सो 100 डिवाइडेड बाय त्याच्या अपोजिटचा अँगल साइन 90, म्हणजे काय होणार बघा, टी टू डिवाइडेड बाय साइन 120 म्हणजे साइन 60 इज इक्वल टू 100. देअरफोर टी टू इज इक्वल टू 100 इंटू साइन 60, दॅट इज रूट 3/2. सो टेन्शन टी टू येणार आहे, दॅट इज 50√3. व्हेरी सिम्पल, 50√3. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुली अँड ए ब्लॉक ऑफ मास एम रेस्ट ऑन अ रफ वेज. एक ब्लॉक जो आहे तो रफ वेज वर रेस्टिंग आहे, रेस्टिंग कंडिशन मध्ये आहे. देयर इज अ वेज लाइक दिस. Okay, a block is placed on this wedge and it has a mass m. Question madhe kay sangitle, block of mass m, this angle is given as theta. Block of mass m is rest on rough wedge as shown in figure. What is the force exerted by the wedge on the block? Okay, tar ita kay vicharle, question madhe kay calculate karaycha aahe, force exerted by वेज ऑन ब्लॉक. ठीक आहे. आता हा जो ब्लॉक आहे लक्षात घ्या, हा असा आहे, तिरका आहे. आता याचं वेट जे आहे ते काय होणार, डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, बरोबर. वेट एमजी विल ऍक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आता एमजी चे दोन कंपोनेंट येणार हे तुम्हाला पाठच करायला सांगितलंय. अलॉंग द प्लेन नेहमी एमजी साइन थीटा असतो, हे लक्षातच ठेवायचं, विसरायचं नाही. अँड परपेंडिक्युलर टू प्लेन काय असतं, एमजी कॉस थीटा असत. ठीक आहे, म्हणजे एमजी चे या पद्धतीने दोन कंपोनंट तयार होणार आहे. त्याच्यामुळं आता लक्षात घ्या, या ब्लॉकला खाली उडणारा फोर्स असणार आहे एमजी साइन थीटा, आणि वेज वर दाबणारा फोर्स असणार आहे एमजी कॉस थीटा. सो ऑटोमॅटिकली ही जी वेज आहे ना, इथं जी वेज आपण दाखवलेली आहे, तो जर ब्लॉक रेस्ट मध्ये राहायचा असेल, हा ब्लॉक रेस्ट मध्ये राहायचा असेल, आता खाली ओढणारा फोर्स एमजी साइन थीटा आहे, म्हणजे इथं फ्रिक्शनल फोर्स अलॉंग द सर्फेस किती असला पाहिजे, तेवढाच असला पाहिजे, तरच ती रेस्ट मध्ये राहणार एमजी साइन थीटा.
आणि ब्लॉक वेज वर किती फोर्स ने प्रेस होतोय, एम जी कॉस थीटा ने प्रेस होतोय ना, त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन किती एक्झर्ट करणार, एम जी कॉस थीटा. ओके, एम जी कॉस थीटा लक्षात येत आहे. म्हणजे फोर्स एक्झर्टेड बाय वेज ऑन द ब्लॉक, हे बघा, फोर्स एक्झर्टेड बाय वेज, वेज म्हणजे हे जे आहे ना याला वेज म्हणायचं, डब्ल्यू ई डी जी, वेज. वेजला मराठीमध्ये काय म्हणतात माहित आहे? चापर. जनरली शेतीची अवजार जे आहेत, शेतीच्या अवजारांना एखादा लाकडाचा दांडा वगैरे जर बसवायचा असेल तर तिथं आपण ह्या लाकडाच्या वेजेस असे वापरतो, जेणेकरून ते काय करता येईल, टाईट फिटिंग करता येईल. सो फोर्स एक्झर्टेड बाय वेज ऑन ब्लॉक, ओके, फोर्स एक्झर्टेड बाय वेज ऑन द ब्लॉक कुठले येणार आहे, एक तर येणार आहे एम जी साईन थीटा येणार, बरोबर आहे ना. एम जी साईन थीटा कसा येणार, अलॉन्ग प्लेन येणार, अलॉन्ग प्लेन आणि अपवर्ड येणार. आणि दुसरा एम जी कॉस थीटा पण येणार, दिस इज परपेंडिक्युलर टू प्लेन, त्याला नॉर्मल रिएक्शन असं म्हणणार. म्हणजे या ब्लॉकवर एकूण फोर्स किती एक्झर्ट करणार, एक तर असा एम जी साईन थीटा, हे कुणी एक्झर्ट केलेले फोर्सेस आहेत, वेजन, आणि दुसरा आहे एम जी कॉस थीटा, तरच ते इक्विलिब्रियम मध्ये राहणार ना, नाहीतर इक्विलिब्रियम मध्ये राहणार नाही. कारण बॉडीचं जे वेट आहे त्याच्यानुसार खाली ओढणारा फोर्स एम जी साईन थीटा आणि वेज वर त्याचं ऍक्ट होणारा वेट असणार आहे एम जी कॉस थीटा. आहे तिथं राहायचे असेल तर वेजन रिएक्शन परपेंडिक्युलर टू प्लेन दिली पाहिजे एम जी कॉस थीटा, आणि अलॉंग द प्लेन अपवर्ड एम जी साईन थीटा दिली पाहिजे, तरच ती इक्विलिब्रियम मध्ये राहणार. म्हणजे पुन्हा एकदा टोटल फोर्स काय येणार बघा, देअरफॉर टोटल फोर्स, आता हे दोन फोर्सेस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत ना, मग रिझल्टंट कसा काढायचा असतो, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा, म्हणजे एम जी साईन थीटा स्क्वेअर प्लस एम जी कॉस थीटा स्क्वेअर येणार, बरोबर आहे ना, एम जी साईन थीटा स्क्वेअर प्लस एम जी कॉस थीटा स्क्वेअर. सो टोटल फोर्स पुन्हा एकदा एम जीच येणार, मग टोटल फोर्स किती येणार, एम जी, एम जी साईन थीटा स्क्वेअर प्लस एम जी कॉस थीटा स्क्वेअर, म्हणजे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा, या दोन फोर्सेस मध्ये अँगल 90 degree आहे, त्याच्यामुळे तिसरी टर्म जी आहे ना, टू पी क्यू कॉस थीटा, ही टर्म कॉस 90 म्हणजे झिरोच होणार तिसरी टर्म, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. नेहमी लक्षात ठेवा दोन फोर्सेस परपेंडिक्युलर असतील, एफ वन एफ टू परपेंडिक्युलर असेल, रिझल्टंट कसं काढतोय, स्क्वेअर रूट ऑफ एफ वन स्क्वेअर प्लस एफ टू स्क्वेअर करतोय ना, जे टोटल फोर्स असणार आहे एम जी साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे वन येणार आहे, म्हणजे रिझल्टंट फोर्स एम जी एवढाच येतो. आणि ही एक बेसिक गोष्ट आहे जी लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक वेळी सॉल्व्ह करायचं नाही. म्हणजे वेज वर एक ब्लॉक रेस्ट मध्ये असेल तर वेज न ब्लॉक वर एक्झर्ट केलेला एकूण फोर्स एम जी एवढाच असतो, त्याचं जेवढं वेट असताना तेवढाच असतो, तरच ती इक्विलिब्रियम मध्ये राहू शकते, तरच ती इक्विलिब्रियम मध्ये राहू शकते. ओके, प्रॅक्टिस साठी आणखी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघूया. ओके, आणखी एक क्वेश्चन, चेक पॉइंट 5.2 मधला थर्ड नंबरचा क्वेश्चन मी सॉल्व्ह करतोय. कारण हे नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले ना तरच तुम्हाला आयडिया चालू यायला चालू होते की ऍक्च्युअली क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, काय करायचे. फक्त थिअरी केली, फक्त फॉर्म्युले पाठ केले म्हणजे तुम्हाला आयडिया येणार नाही की कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर एखाद्या क्वेश्चन मध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी असतं आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात येतं की हां हे असं करायचं असतं आणि ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही डीसी पांडे व्यवस्थित फॉलो करा आणि सगळं सॉल्व्ह करा. ओके, तुम्ही पेपरचा पॅटर्न देखील बघितलेला असेल नीटचा, नीटचा पेपर पॅटर्न आणि डीसी पांडे मधल्या क्वेश्चनची लेवल जर बघितली तर डीसी पांडे मधल्या क्वेश्चनची लेवल कितीतरी हाय आहे त्या नीटच्या पॅटर्न पेक्षा. ओके, आणि हे असं पाहिजे, ऍक्च्युली का पाहिजे लक्षात घ्या, कारण ज्यावेळी तुम्ही हायर लेवल क्वेश्चन थोडेसे प्रिपेअर करताय ना त्यावेळी तुम्हाला लोअर लेवल क्वेश्चन आले तरी इझिली सॉल्व्ह करू शकताय. ओके, प्रिपरेशन तुमचं हाय लेवलचं पाहिजे तरच तुम्हाला प्रत्येक गोष्ट इझी जाऊ शकते. म्हणजे डीसी पांडे मधले सगळे क्वेश्चन व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर केले
तर तुम्हाला जनरली किंवा सगळे कन्सेप्ट प्रॉब्लेम्स वगैरे व्यवस्थित सॉल्व केले, डीएससी फिजिक्स व्यवस्थित वापरलं, तर तुम्हाला जनरली नीटला 150 मार्क्स पडायला सुद्धा काय प्रॉब्लेम येणार नाही फिजिक्स मध्ये. दॅट इज नॉट मच डिफिकल्ट, हे होतंय लक्षात घ्या, मार्क्स पडतायत, असं काय नाहीये. फिजिक्स खूपच अवघड आहे ऍक्च्युअली. मध्ये ट्वेल्थ मध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काही टॉपिक तर हळूहळू खूपच इझी 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 व्हायला लागतात. घे म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे थोडासा अवघड वाटत असेल, परंतु नंतर ऍटम्स, न्यूक्लियाय, ड्युअल नेचर हे टॉपिक खूपच इझी आहे. वेव ऑप्टिक्स खूप इझी आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करावेच लागतील. तुम्ही टॉपिक स्किप केला, कारण लक्षात घ्या कुठल्याही टॉपिक मधले क्वेश्चन आले तर ते इझी लेवलचेच येतात, डिफिकल्ट लेवलचे येत नाही. त्याच्यामुळे सोडायचं का, लक्षात घ्या, कुठलाही टॉपिक स्किप करू नका अजिबात. 100% सिलेबस प्रिपेअर करा. जो तुम्हाला टॉपिक खूप सोपा वाटतोय त्याचा फुल डेप्थ करा, जो जरासा अवघड वाटतोय त्याची वरची लेवल करा, जेवढं समजतंय तेवढं. ठीक आहे. आणि मार्क्स पडतात त्याच्यामुळं. आणि ह्यावेळी बरोबर असं झालंय, घोळ नीटच्या एक्झाम मध्ये बरोबर असं झालंय की फिजिक्स खूप अवघड आहे, खूप अवघड आहे म्हणून काही लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. मला ह्याच्यामध्ये काही मार्क पडत नाहीत किती अभ्यास केला तरी. आणि त्यांनी दुर्लक्ष केलं, बाकीच्या सब्जेक्टवर खूप फोकस केला. की त्यांचं स्ट्रॅटेजी काय होते की केमिस्ट्रीला चांगल्या प्रकारे फोकस करून केमिस्ट्रीला एक 140-150 पर्यंत न्यायचे, बायोला एक 330 पर्यंत न्यायचे जास्त अभ्यास करून, आणि मग फिजिक्स मध्ये काय करायचं, फिजिक्सला मग साधारणपणे कमी पडले तरी चालतात. म्हणजे बायोला समजा 330 पडले, केमिस्ट्रीला एक 140 पडले, ओके 330 प्लस 140 म्हणजे 470 होतात, आणि फिजिक्सला एक 50 भर मार्क कसे तरी पडले तरी मग चालतंय. असं थोडंसं प्लॅनिंग केलं होतं आणि बरोबर काय झालं, यावेळी फिजिक्स एवढा सोपा आला होता की आणि हे असेच लेवल थोडीशे राहणार आहे की त्या मुलांना असं वाटायला लागलं की जरासं मी फिजिक्स केलं असतं तर बरं झालं असतं. ओके खूप चांगले मार्क्स मिळाले असते. आणि ज्यांनी अभ्यास केला फिजिक्सचा, अगदी डी सी पांडे यांनी डेप्थनं अभ्यास केला, त्यांना तर तो पेपर एवढा इझी केला की काही स्टुडंटला जवळपास 140-150 फिजिक्स मध्येच पडा लागले. लक्षात घ्या. आणि तो पेपर ह्यावेळेसचा नीटचा असा होता की त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त नव्हतंच, थेरॉटिकल होते आणि सिम्पल सिम्पल कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन होते. त्याच्यामुळे एक तास पण, जनरली आपण काय म्हणतोय की बायोला 45 मिनिट्स मध्ये सोडवा, केमिस्ट्रीला जास्तीत जास्त एक तास द्या आणि फिजिक्सला 1.25 तास द्या, म्हणजे जेणेकरून टाइम मॅनेजमेंट एक्झामचं व्यवस्थित होईल. परंतु यावेळी तर जरी फिजिक्सला 45 मिनिट्स जरी वेळ मिळत असता आणि प्रिपरेशन असतं तरी 45 मिनिट्स मध्ये पण फिजिक्सचा पेपर सुटत होता, एवढा इझी पेपर होता. लक्षात घ्या. आणि साधारणपणे हे असंच राहणार आहे, थोडंफार डिफिकल्टी लेवल वाढले तर वाढेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, फिजिक्सला मार्क्स पडतात, थोडेसं पेशन्स ठेवावं लागतं आणि रिपिटेशन करावं लागतं. ऑब्जेक्ट इज रेस्टिंग at the bottom of two strings which are inclined at 120 degree to each other. Each string can withstand a tension of 20 newton. The maximum weight of the object that can be sustained without breaking the string is. पुन्हा एकदा दोन स्ट्रिंग्सचा प्रॉब्लेम आहे इथं. पुन्हा एकदा इक्विलिब्रियमचा प्रॉब्लेम आहे. इक्विलिब्रियमचा प्रॉब्लेम असेल तरच आपण असं सोडवणार. लक्षात घ्या, लेमिस थिरम वगैरे वापरणार. देर आर टू स्ट्रिंग्स लाईक दिस. आणि त्याच्यापासून एक वेट काय केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे. अँगल बिटवीन टू स्ट्रिंग्स इज गिवन एज 120 डिग्री. आणि क्वेश्चन मध्ये काय दिलंय की जास्तीत जास्त टेन्शन या ज्या स्ट्रिंग आहेत ते किती सस्पेंड टेन्शन सस्टेन करू शकतात, 20 न्यूटन. 20 न्यूटन पेक्षा जास्त झालं तर काय होणार आहे, त्या ब्रेक होतो. जास्तीत जास्त इथं आपण किती वेट सस्टेन करू शकतो, डब्ल्यू किती अप्लाय करू शकतो, असा क्वेश्चन आहे. ओके आता हा अँगल 120 डिग्री असेल, हे विथ व्हर्टिकल असेल, तर ऑटोमॅटिकली हा अँगल आणि हा अँगल देखील काय होणार, 120 and 120 होणार आहे. 120-120 होणार, कारण इक्वल टेन्शन दोन्ही साईडला येण्यासाठी बरोबर ते काय लागतं, सिमेट्रिकच असावं लागतं. म्हणजे इकडे 60 पाहिजे आणि इकडे 60 पाहिजे. म्हणजे इकडे 60 असेल
रेकडचा अँगल 120 होणार. मग आता बघा, लेमी थिरम जर वापरला तर काय होणार, डब्ल्यू बाय कुठली, डब्ल्यू डिवायडेड बाय काय येणार साईन 120 इज इक्वल टू कुठलंही एक टेन्शन घ्या, 20 डिवायडेड बाय त्याच्या अपोजिटचा अँगल साईन 120. म्हणजे याचा अर्थ काय, साईन 120 साईन 120 कॅन्सल आणि जास्तीत जास्त वेट आपण 20 न्यूटनचा इथं लावू शकतो. ओके, त्याच्यापेक्षा जास्त लावलं इथं, 20 पेक्षा जास्त लावलं तर ऑटोमॅटिकली इथं देखील दोन्हीमध्ये टेन्शन मोर दॅन 20-20 क्रिएट होणार आणि स्ट्रिंग कॅन ब्रेक. नेक्स्ट, देर इज अ फोर्थ प्रॉब्लेम दॅट ऑल्सो वी कॅन सॉल्व. अ पुली अँड अ स्ट्रिंग ॲज शोन इन फिगर आर स्मूद अँड निग्लेजिबल मास फॉर द सिस्टम टू रिमेन इक्विलिब्रियम. पुन्हा एकदा बघा, इथं एक पुली आहे, इथं आणखी एक पुली आहे आणि या पुलीवरून या पद्धतीनं रोप पास केलेले आहे. इकडं मास एम लावलेला आहे, इकडं मास एम लावलेला आहे आणि इथं मास लावलेला आहे रूट टू एम. ठीक आहे, तर आता ही सिस्टीम सध्या इक्विलिब्रियम मध्ये आहे असं सांगितलंय, तर हा अँगल थीटा किती असला पाहिजे हा क्वेश्चन आहे. आता बघा, इथं मास एम लावलेला असेल तर या स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती तयार होणार आहे, एम जी टेन्शन तयार होणार, एम जी. आणि हे एम जी टेन्शन काय करणार आहे, इकडे वर ओढणार. सिमिलरली टेन्शन या इथं देखील वेट एम जी लावलेला असेल तर इकडे टेन्शन एम जी तयार होणार आहे. म्हणजे इक्विलिब्रियम बॉडी रेस्ट मध्ये असेल तरच टेन्शन एम जी येते, लक्षात घ्या. ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असेल तर एम जी पेक्षा जास्त किंवा कमी येते. ऍक्सेलरेटेड मोशनचा पार्ट आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे, तर इकडे देखील टेन्शन किती तयार होणार, मग एम जी तयार होणार. ठीक आहे, आणि इकडे रूट टू एम आहे. आता लेमीज थेरम बेस्ट वे अप्लाय करूया ना, लेमीज थेरम. इकडे थीटा असेल तर या साईडला किती अँगल येणार, 90 मायनस थीटा येणार, बरोबर आहे ना, सॉरी 180 मायनस थीटा येणार, 180 मायनस थीटा. ठीक आहे, सो बाय लेमीज थेरम रूट टू एम डिवायडेड बाय त्याच्या अपोजिट अँगल किती घ्यायचा रे, रूट टू एम डिवायडेड बाय त्याच्या अपोजिटचा अँगल साईन 2 थीटा येणार, बरोबर आहे ना. रूट टू एम इन टू जी ऍक्च्युली येणार इथं, सॉरी रूट टू एम जी हा डाऊनवर्ड फोर्स टोटल असणार आहे, कारण मास आहे रूट टू एम, त्याच्यामुळे डाऊनवर्ड फोर्स असणार आहे रूट टू एम जी. त्याच्या अपोजिटचा अँगल किती येणार, थीटा आपल्याला काढायला सांगितलंय क्वेश्चन मध्ये, थीटा किती पाहिजे असं विचारलंय, सो दॅट दिस सिस्टम इज इन इक्विलिब्रियम. रूट टू एम इन टू जी डिवायडेड बाय साईन 2 थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, कुठलंही एक एम जी घ्या, डिवायडेड बाय त्याच्या अपोजिटचा अँगल किती, साईन 180 मायनस थीटा. आता साईन 180 मायनस थीटा म्हणजे साईन थीटाच असतं, साईन 180 मायनस थीटा म्हणजे साईन थीटाच असणार आहे. दोन्ही साईडचं एमजी कॅन्सल होईल, रूट टू डिवायडेड बाय साईन 2 थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय साईन थीटा. ठीक आहे, आता रूट टू इज इक्वल टू साईन 2 थीटा वर घेतो, राईट हँड साईडला घेतो, डिवायडेड बाय साईन थीटा. आता इथं लक्षात घ्या, हे थीटा थीटा साईन साईन कॅन्सल करायचं नाही, टू ठेवशील शिल्लक, हे डायरेक्ट डिव्हिजन होत नाही, तर साईन 2 थीटाचं आपल्याला एक्सपान्शन करावं लागेल अगोदर, तरच कॅन्सल होणार, 2 साईन थीटा कॉस थीटा होणार. साईन 2 थीटा म्हणजे काय होणार आहे, 2 साईन थीटा कॉस थीटा डिवायडेड बाय साईन थीटा. हे खूप काय अवघड नसते, लक्षात घ्या, हे तुम्हाला प्रॅक्टिस फक्त करावं लागेल. हे कॅन्सल होणार, साईन थीटा गेट कॅन्सल, 2 ने इकडे डिवाइड केल्यानंतर रूट टू डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय राहणार, कॉस थीटा राहणार, बरोबर ना. साईन थीटा कॅन्सल, कॉस थीटा राहणार, 2 इकडे झालं, सो 1 बाय रूट टू इज इक्वल टू कॉस थीटा येणार. अँड देअर फोर थीटा शुड बी किती असलं पाहिजे, 45 डिग्री असला पाहिजे इक्विलिब्रियमसाठी, दॅट इज आन्सर. इक्विलिब्रियमसाठी थीटा किती असला पाहिजे, 45 डिग्री असला पाहिजे, तरच ते इक्विलिब्रियम मध्ये राहणार. खूप इझी प्रॉब्लेम आहेत, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. कसं सोडवायचं, एकदा हे नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवल्यानंतरच तुम्हाला कळतं की नेमकं काय करायचं असतं. जेवढं तुमच्याकडे अवेलेबल समोर आहे ना, तेवढं प्रॅक्टिस करा ना, तेवढं प्रिपेअर करा, त्याच्यावरून तुम्हाला सुचत जातात आयडियाज, काय करायचं असतं, कसं सॉल्व्ह करायचं असतं.